माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या दोघांनीही एकमेकांना आव्हान दिले आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले असे विधान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले. त्यांनी 70 पेक्षा अधिक प्रश्न संसदेत आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी विचारले असल्याचा आरोप डॉक्टर कोल्हे यांनी आपल्या ओतूर येथील भाषणात केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी डॉक्टर कोल्हे यांना आव्हान दिले होते की पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतून माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं. यावर डॉक्टर कोल्हे यांनी देखील आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारत मी पुरावे देऊन येतोय, निवडणुकीत माघार घेण्याची तयारी ठेवा असा इशारा दिला आहे. आता 15 वर्ष ज्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं ते जेव्हा सांगतात बापू आम्ही 1100-1100 प्रश्न विचारले, किमान 60-70 प्रश्न असे आहेत की ज्या डिफेन्सला ज्या रेल्वेला त्यांची कंपनी काही ना काही सप्लाय करते त्यामध्ये हे केव्हा खरेदी केलं जाणार, हे कोणाकडून खरेदी केलं जाणार, याचा नेमका टप्पा काय आहे असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल तर हा तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्न विचारताना जर स्वतःच्या परदेशातल्या कंपनीचं उखळ पांढरं होणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायचं की लोकप्रतिनिधीच्या वेशातला व्यापारी म्हणायचं हा निकाल तुम्ही घेणं गरजेचं. त्यांनी काल आव्हान दिले खरं तर, अजून ट्रेलर दाखवायचं, अजून लय धावपळ चालू आहे, ट्रेलर पुरावे दिवशी ट्रेलर दाखवणार आहे, दाखवतोच ना. आता बारामतीची बारामतीचा प्रचार आहे, एवढे सगळे प्रचार तुम्हाला सांगितले, कोल्हापूर बारामती आईला नगर हे सगळे प्रचार आहेत, पुरावे दिवशी दाखवतो. काय पुरावे मी तुम्हाला सांगितले त्यालाचा घाणा लक्षात ठेवायचा. इकडं संरक्षण खात्याचा जो काही सापला आहे तो कुठं होत होता ते तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी आता आव्हान दिलंय, खरं तर शब्दाला माणूस पक्का असेल तर त्यांनी माघारीची तयारी करावी. कारण तुम्ही गेल्या 5 वर्षात संसदेत बोलताना बघितलंय पुराव्याशिवाय आपण कधी बोलत नाही, पुराव्याशिवाय आपण कधी कुणावर आरोप करत नाही. मी कधीच व्यवसायावर कुणाच्याही बोलत नाही, परंतु सातत्याने जेव्हा नटसम्राट, नौटंकी, इतर आणखी खालच्या पातळीवर जाऊन जाणारे शब्द वापरले जातात तेव्हा खरंच मला प्रश्न पडत होता. आणि हा फरक असा आहे की मतदारसंघात आल्यावर दाखवायचं मी तुमच्यासाठी काम करतोय, मात्र दिल्लीला गेल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरा करायचं हा एक अनुभव आहे. आणि दुसरीकडे इथे असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करायचं आणि दिल्लीला गेल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शिरूर.